आज या कृषी महोत्सवाला खास करून आवर्जून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब आले आणि आपण त्यांचं स्वागत मोठ्या दिमाखात जल्लोषात केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे. 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि 2 हेक्टरपर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय. 7-12 वर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय. पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्त करायचं. या मराठवाड्याचा दुष्काळ वाडा हा शब्द कायमचा काढून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, इतर ज्या काही योजना असतील, या योजनांना देखील केंद्र सरकारची मदत आपल्याला लागेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आपण मागे उभे आहोत. आमच्या सरकारचं एकच धोरण आहे, कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी, अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं डबल इन्कम ही जी भूमिका आहे शेतकऱ्यांची, ती आपण पुढे नेण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. आणि आजपासून लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आजपासून लाडका शेतकरी ही योजना आपण राबवूया.